काँग्रेसची खाते वाटपाची यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेली आहे. दिल्लीतील नेत्यांनी ही यादी पाठवल्याचं कळतंय. एक महत्वाची बातमी आपण बघतोय, एनसीपीची यादी देखील आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे. आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपली यादी जी आहे मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं कळतंय आणि काँग्रेसची जी यादी आहे ती विशेषतः दिल्लीवरून गेल्याचं देखील कळतंय. मधुरा, जवळपास 5 दिवस झाले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आणि खातेवाटप प्रकटलं होतं. हे खातेवाटप कधी होईल यासंदर्भात निश्चितच उत्सुकता होती आणि प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केले जात होते की काँग्रेसकडनं याला विलंब होतोय, कारण काँग्रेसला आणखी काही जादा खाती हवी होती शिवसेनेकडची आणि त्यामुळे ही चर्चा लांबत होती. मात्र जी आता माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसने काल रात्रीच आपली यादी जी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेली आहे. दिल्लीतील नेत्यांनी ही यादी दिल्लीवरून मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा काल रात्रीच आपली यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार यासंदर्भात काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नेत्यांना कुठली खाती द्यायची याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही पक्षांनी आपापल्या याद्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप कधी करतात, कारण या दोन पक्षांची यादी आल्यानंतर साहजिकच शिवसेनेच्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना जी खाते मिळणार त्याची यादी सुद्धा शिवसेनेची तयार आहे. फक्त आता मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा, त्याच्यात अब्दुल सत्तार प्रकरण उद्भवलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा याला विलंब लागणार का अब्दुल सत्तार प्रकरणामुळे याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मात्र जर हे अब्दुल सत्तार प्रकरण आलं नसतं तर कदाचित काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी ही यादी राजभवनावर पाठवली असती आणि गेले काही काळ रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप हे आपल्याला आजच झालेलं पाहायला मिळालं असतं. आता पाहावं लागणार आहे की मुख्यमंत्री तातडीने आजच ही यादी पाठवतात का आणि आजच खातेवाटप मंत्रिमंडळाचं होतं का, कारण मंत्र्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे आपल्याला कधी खातेवाटप होईल. दालन वाटप झालं मात्र मंत्रालयातल्या दालनात मंत्री जाऊ शकत नाहीत, कारण पदभार कुठल्या पदाचा घ्यायचा मंत्रालयात जाऊन हा प्रश्न या मंत्र्यांसमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मार्ग मोकळा केलेला आहे, काँग्रेसने मार्ग मोकळा केलेला आहे. आता मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची खातेवाटपाची यादी कधी जाहीर करणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. दीपक, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे तरी लक्ष आहेच, मात्र या खातेवाटपाची यादी जी आपण खरं तर झी 24 तासने सगळ्यात अगोदर दाखवली होती संभाव्य यादी होती खातेवाटपाची आणि काँग्रेसने हायकमांडकडनं ही यादी आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का? मधुरा, महसूल खात्यावरून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये संघर्ष होता, रस्सीखेच होती. बाळासाहेब थोरात यांच्याकडचं महसूल खातं हे अशोक चव्हाण यांना हवं होतं आणि त्यामुळेच अशोक चव्हाण ते खातं मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्याचबरोबर काँग्रेसची मंत्रिमंडळातली खातेवाटपाची यादी 2 दिवसापूर्वीच तयार होती, मात्र काही खात्यांबद्दल आपापसात बदल करायचे होते किंवा जी काही नाराजी होती ती नाराजी काँग्रेसला दूर करायची होती आणि त्यामुळेच बाळासाहेब थोरातांनी या संदर्भात काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची चर्चासुद्धा केली होती आणि दिल्लीतूनच ही यादी अंतिम होणार होती. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार महसूल खातं बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे, सार्वजनिक बांधकाम खातं अशोक चव्हाणांकडे राहणार आहे. खरं तर सध्या सार्वजनिक बांधकाम खातं हे नितीन राऊत यांच्याकडे आहे. नितीन राऊत यांचा प्रयत्न होता हे खातं आपल्याकडेच राहावं, मात्र हा प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी सुद्धा त्यांनी संपर्क केल्याची माहिती मिळते, मात्र काँग्रेसने त्याच्यात बदल केलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेसची यादी कुठलाही निर्णय जो आहे तो काँग्रेसचा दिल्लीतून होतो, त्यानुसार ही यादी राज्यातून ढोबळमानाने दिल्लीत पाठवण्यात आली. दिल्लीत त्याच्यावर शिक्कामोर्तब रात्री झालं आणि दिल्लीतून ही यादी परस्पर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली पुढील कार्यवाहीसाठी. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपली यादी पाठवलेली आहे, त्यामुळे आता जो विलंब होता कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता की एखादा जादा खातं पदरात पाडून घ्यायचं, मात्र दोन खाती आधीच शिवसेनेने आपल्याकडची काँग्रेसला दिलेली आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला एक खातं दिलेलं आहे. आता आणखी जादा खातं देणं शक्य नाहीये असं साधारणतः शिवसेनेची भूमिका होती आणि हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती हा सगळा निर्णय आता अवलंबून आहे आणि खातेवाटप आता कधी जाहीर होणार, कारण की कासव गतीनं खरं तर हे सगळं खातेवाटपाचं गुऱ्हाळं सुरू आहे. मात्र दीपक, आता अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं कळत आहे, ह्या सगळ्याचा परिणाम ह्या खातेवाटपावर कशा पद्धतीने होऊ शकतो आणि खरंच राजीनामा दिलाय का? कारण की आत्ता राऊत म्हणाले की अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पोहोचलेला नाहीये, राजभवनावरती पोहोचलेला नाही, मग राजीनामा दिलाय तरी कोणाकडे? मधुरा, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्या संदर्भातला जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो स्वतः अब्दुल सत्तार जोपर्यंत त्याच्यावरती स्पष्टीकरण देत नाहीत
तोपर्यंत दूर होणार नाही, कारण अब्दुल सत्तारांच्या जवळच्या व्यक्तींशी आपण संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिलेला नाहीये. त्याचबरोबर ज्या अनिल देसाई शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याकडे हा राजीनामा दिल्याची चर्चा होती. अनिल देसाईंनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आपल्याकडे राजीनामा आलेला नाहीये. संजय राऊत सुद्धा सांगतायत की राजीनामा आलेला नाहीये. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यामागचं नक्की काय गुढ आहे, कारण अब्दुल सत्तारांना अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करण्याची पूर्वी जुनी सवय आहे. अनेकदा त्यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीचा दबाव तंत्राचा वापर करून आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर सुद्धा अब्दुल सत्तारांकडनं तसाच दबाव तंत्राचा वापर करून आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी सुद्धा शंका यामागे आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यामागचं गुढ काय आहे ते जोपर्यंत अब्दुल सत्तार स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्याच्या मागचं गुढ उकलणार नाही. दुसरीकडे अब्दुल सत्तारांनी जर खरोखर राजीनामा दिला असेल तर निश्चितच खातेवाटपाला पुन्हा आणखी काही विलंब होण्याची शक्यता आहे, कारण या खातेवाटपामध्ये अब्दुल सत्तारांकडे जी खाती सोपवलेली आहेत सध्या ती खाते परत मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवावी लागतील जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता आता खातेवाटपाचं सुद्धा भवितव्य जे आहे ते या राजीनामा नाट्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर अब्दुल सत्तारांचा राजीनामा खरोखर झालाय का हे स्वतः अब्दुल सत्तार जोपर्यंत पुढे येऊन स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत त्या संदर्भातलाही संभ्रम दूर होणार नाहीये. अगदी धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल आणि ह्या सगळ्या राजकीय घडामोडींविषयी.